त्या प्रचारसभेसाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील, त्यांचं अतिशय अमोघ असं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, वक्तव्य आपल्याला ऐकायचं आहे. ते अमोल मिटकरी, रवींद्र पगार, कुंडीमामा कुंडाजी मामा आव्हाड, माजी आमदार अनिलदादा अहेर, माजी आमदार संजय पवार, विजय पाटील, राजेंद्र भोसले, बाळकाका कलंत्री, शिवाजी पाटील, दिलीपप्पा इनामदार, बबलू पाटील, राजेंद्र नहार, प्रतापराव गरुड, रईस फारुकी, देविदास भोपळे, बब्बू कुरेशी, दिनकर पाटील, विठ्ठलाबा अहेर, भास्करराव कदम, सर्व माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मला अतिशय आनंद होतो की या ठिकाणी जी आज आपली सभा होते आहे, या जागेवर 1952 साली संत गाडगे महाराज यांचा सप्ताह अफाट जनतेसमोर झाला होता. याच मैदान पवार साहेबांनी 22 वर्षापूर्वी नाग्या साख्या धरणाचे भूमिपूजन सभा याच ठिकाणी झाली, आणि याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांनी महात्मा फुले यांचे चरित्र वाङ्मय, शिवाजी महाराजांचे चरित्र याच ठिकाणी यशवंतरावांनी प्रसिद्ध केलं. ती ही जी आहे सभेचं हे स्थळ आहे, आणि या ठिकाणी आज मी पाहतोय शेवटपर्यंत जे आहेत लोक बसलेले आहेत शांततेनं. बराच उशीर झाला तरी आपण बसलेले आहात. पंकज भाऊन खूप काम केलं, जे अगोदर मी येवल्याला केलं. सामान्य माणसाला, शेतकऱ्याला तहसीलदार भेटायचं असेल तर इकडे जा, प्रांत भेटायचा असेल तर तिकडे जा, कृषी अधिकारी तर आणखीन इकडे जा. अख्खा दिवस जरी फिरला तरी ते सगळे भेटत नव्हते, असे वेगवेगळ्या ठिकाणी सगळे कार्यालय होते. पहिलं काम मी केलं येवल्यामध्ये, जसं मंत्री मंत्रालयात गेल्यानंतर सगळे मंत्री भेटतात एकाच बिल्डिंगमध्ये, तसं एका 17 एकरमध्ये सगळ्यांची कार्यालय आहे. आणि तसंच इथं सुद्धा 13 एकर जागेमध्ये सगळ्यांची कार्यालय, प्रांत असतील, तुमचं काय तहसीलदार असेल, तुमची पंचायत समिती असेल, आणखीन काय असेल, सगळे कार्यालय एका ठिकाणी अतिशय सुंदर बांधलेले आहेत. पवार साहेबांनी सांगितलं हे जे झालं ते फक्त आपल्या इथं झालं, हे मॉडेल आहे या देशासाठी की हे सगळे लोक एकत्र बसले पाहिजे. शेतकरी कामगार एका ठिकाणी गेल्यानंतर सगळे लोक त्यांचे प्रश्न सोडवायला भेटले पाहिजे. तुम्हाला सांगू इच्छितो, मनमाड पाणी पुरवठा योजना, त्याचा जो पाण्याचा तलाव पाठवलेला माझ्या मतदारसंघामध्ये, जेवढा तलाव पूर्वी होता त्याच्यापेक्षा 4 ते 5 पट तलाव मोठा केला. माझे शेतकरी नाराज झाले थोडे मतदारसंघातले, पण आम्ही ती जमीन घेतली. 42 कोटी रुपयाचा जो आहे प्रकल्प तयार केला, मोठे पंप पाहिजे होते पाण्याचे मोठ्या कंपन्यांना, समीर भाऊ त्या कंपन्यात गेले आणि दुसऱ्यांसाठी तयार केलेले पंप त्यांनी सांगितले आम्हाला द्या, त्यांना नंतर पंप द्या. ते पंप बसवले, आज दुप्पट तिप्पट पेक्षा पाणी जास्त जाय मनमाड शहरात. हे आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बरोबर ना, लोक पाणी भरून ठेवतात 10-15 दिवसात हाही प्रॉब्लेम आहे, परंतु परमनंट पाणी जे आहे त्यांना सातत्य मिळणार, सातत्यानं मिळेल यासाठी आम्ही काळजी घेणार आहोत. रामेश्वर झाडे, एरंडगाव कालवा, माणिकुंज प्रकल्पाचं पूर्ण काम पूर्ण केलं, श्री क्षेत्र नस्तनपूर येथील मंदिर 15-20 कोटी रुपये खर्च करून जे सुंदर केलेलं आहे, आज तिथे लाखो लोक येत आहे. जातेगाव पिनाकेश्वर मंदिर ते केलं. आता हे करणार आम्ही, आम्ही जे सांगितलं तुम्हाला येवल्यामध्ये पाणी आणण्यासाठी, गुजरातच्या जे पाणी गुजरातला जात होतं
पण मध्ये असलेल्या डोंगरामुळे ते अडत होतं, आपल्याकडे येत नव्हतं. आम्ही ते गुजरातला जाणार पाणी वेगवेगळे 12 छोटे छोटे बंधारे बांधले, रस्ते बंद केले गुजरातला जायचे, आणि सांगितलं पाण्याला इथंच पाऊस पडला पाहिजे, इथं जे पाऊस पडेल त्यांनी गुजरातकडे जायचं नाही. बंधारे ठाकले, छोटे छोटे रस्ते बांध, आणि रस्ता केला 10 किलोमीटरचा, डोंगरामध्ये मोठा बोगदा केला. पाऊस पडला, प्रचंड पाणी साचल्या बरोबर बोगद्यामध्ये पाणी शिरलं. 10 किलोमीटर प्रवास करून ते नाशिकच्या पूर्व भागामध्ये आलं, आणि तिथून 175 किलोमीटरचा कालवा तयार केला, आणि येवल्यामध्ये पाणी घेऊन गेलो. अशाच प्रकारचं जे आहे हे बांदरपाड्या प्रकल्पाचं पाणी मनमाड शहराला पिण्यासाठी वाघदर्डी धरणामध्ये देण्याकरता सर्वेक्षण करून कारवाई केली जाईल. मांजरपाड्याच्या धर्तीवर नार गिरणा वळण योजनेचं पाणी नांदगाव तालुक्यात आणून नांदगाव तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचं या ठिकाणी आम्ही वचन देतो आहोत. झाडी एरणगावचे पाणी नागासारख्या धरणात आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू. करणवन धरणामधून मनमाड शहराचा पाणी पुरवठा योजना, त्यासाठीचे जे आहे सगळे फंड जे आहेत उपलब्ध करू. नांदगाव आणि 56 खेडी पाणी पुरवठा योजनेचं नूतनीकरण करायला मंजुरी मिळाली आहे, ते लवकर काम पूर्ण होईल. तुम्हाला सांगू इच्छितो या मनमाड नांदगाव परिसरामध्ये एमआयडीसी आणू. एवढ्यात आम्ही शिवसृष्टी 4 कोटी रुपयाचे मंजूर केले, त्याप्रमाणे इथं सुद्धा नांदगावला शिवसृष्टी आणि मनमाडला भीमसृष्टी निर्माण करू. राजापूर ममदापूर च्या धर्तीवर वेळगाव फॉरेस्ट क्षेत्र, राखीव वनसंवर्धन क्षेत्र करून तिथं पर्यटनाची वाढ करू. सैन्य पोलीस भरतीसाठी शेतकऱ्यांची मुलं सकाळ संध्याकाळी रस्त्यानं सराव करतात. मतदारसंघातील या मुलांना सैन्य आणि पोलीस भरतीसाठी खास शैक्षणिक अकादमी सुरू केली. हे सगळं आपल्याला कमी का सांगितलं? खरं म्हणजे पंकज भाऊंनी सांगायला, पंकज भाऊ मालेगावला जे आहे त्यांची जी आहे फेरी चालू आहे, दिवस फक्त 2 राहिलेले आहे. उद्या परत पवार साहेब एक आले बरं, मला वाटलं द्या तिकडे आहे पवार साहेब कधी उद्या पवार साहेब उद्या मनमाडला येणार, लक्षात ठेवा. 2-3 दिवस राहील प्रचार सुरू झाला. मी आभार मानतो की आमचे अनिल दादा आहेर आमदार, संजय पवारजी, आणखी अनेक सगळे लोक, पंकज होतं काम करायला सुरुवात केली, आमच्या आम्हाला सहकार्य करायचं. आणि ताबडतोब संजय पवारांनी ज्या सांगितलं मला वाईट वाटलं की धमक्या द्यायला सुरू झालं. इथे जे पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांनी लक्षात ठेवायचं, निवडणूक कार्यालयाने लक्षात ठेवायचं, हे थांबलं पाहिजे. आणि ते समोरचे दादा आहेत त्याला मी सांगू इच्छितो, शिवसेनेमध्ये तुम्ही आता गेला असाल मगर मैं भी उसी तालाब की मछली हूं. आमच्या एका कार्यकर्त्याला जर हात लागला तर हा छगन भुजबळ गप्प बसणार नाही. लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला, काय बोलायचं त्याला सुद्धा एक प्रमाण, योग्य बोलण्याचा अधिकार तुम्हाला करा, तुम्ही आमच्यावर टीका करा काही आम्हाला वाटा, पण काहीतरी कोणाचे आईबाप कारण कोणाचं काय तो तुला काय करायचं रे, तू सांग ना बाबा मी हे काम केलं, मी ते काम केलं, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, सगळं सांगाय सांगायला तुझ्याकडे खूप आहे तसं, कारण रात्रंदिवस तू ते काम करतच असतो. आहे ना पोलिसांकडे सगळी नोंद आहे ना,
अहो तुम्ही आता उमेदवार म्हणून उभे राहिला, तुम्ही विधानसभेत जाणार म्हणजे कायदा जिथे बनवला जातो तिथं जा जायचं, आता ही अशी माणसं तिथं जर गेली तर काय करणार? आणि म्हणून मी तुम्हाला विचार, एकीकडे पंकज भाऊ आहे भाऊ आणि दुसरीकडे दादा आहे, कोण पाहिजे तुम्हाला, भाऊ पाहिजे की दादा पाहिजे? कोण पाहिजे, भाऊ की दादा? हा दादा जर तुमच्या गोकांडे एकदा बसला ना परत विचार, विषाची परीक्षा पाहू नका, विषाची परीक्षा पाहू नका। पंकज भाऊ काही त्यांना बोला प्रेमाने बोलू, एक शब्द कधी तोंडातून वाईट मी तरी अजून ऐकलेला नाही भाऊ। फारच कुणीतरी काहीतरी बोलाने राग आला तर एखाद्या स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन 10-15 मिनिटं शांततेनं ते बसते, पण कधी कुणाला त्रास देणार नाही। मंत्रालयात सुद्धा ते गेल्यानंतर कोणी मंत्री असेल, आमचा आघाडीचा त्यावेळेचा असतील ना तर हाताचे सगळे मंत्री ताबडतोब भाऊ तुमचं काय काम आहे आणि काम करून देतात ताबडतोब। जमीन असणारचा फरक दोन उमेदवारामध्ये तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय पाहिजे आहे। खर तर या आघाडीचं सरकारच आपल्याला खाली खेचल्याशिवाय आता गणतंत्र नाही। 16,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी 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 करतो म्हणा पवार साहेबांनी एका रात्रीमध्ये 70,000 कोटी रुपये कर्ज माफ केलं होतं, 70,000 कोटी। कुणाला सांगितलं नाही अमुक करा तमुक करा तमुक करा, आणि आताचं सरकार शेतकऱ्याला मिळालंच नाही तर कारण? आणि मग तू शेतकरी आता त्यांना बोलून दाखवतोय, हे लोक गेले तिकडे शिवसेनेवाले मत मागायला, त्या शेतकरी म्हणतो तुमचं सरकार होतं माझं मत तुम्हाला पाहिजे ना, जरूर ऑनलाईन अर्ज कर। शेतकरी सांगतो त्या उमेदवाराला शिवसेने ऑनलाईन अर्ज कर, मग नवरा बायको तो ग माझ्याकडे या, सोबत आधार कार्ड आणा, रेशन कार्ड आणा, रहिवासी दाखला 7-12 सगळी कागदपत्र घेऊन या, आणि मग मला जशी तुम्ही तत्वतः कर्जमाफी दिली तसा मी सगळ्या कागदपत्राचा अभ्यास करीन आणि ठरवीन की तुम्ही आमदार बनण्यासाठी तत्वतः लायक आहात की नाही। काय करणार? और शेतकऱ्याला सांगितलं ऑनलाईन अर्ज कर, मग सांगितलं पत्नी सह ये काय तीर्थप्रसाद द्यायचा काय करायचं तुम्हाला, अरे हाल कर्ज माफ करायचं माफ करायचं काय करायचं? आमच्या शेत आमच्या आता सरकारनं केलं हे तुम्हाला कल्पना? कांद्याचे भाव शेतकऱ्याच्या ह्या मुळावरच हे सरकार आहे, चांगले कांद्याचे भाव वाढत होते, 2 पैसे दिवाळी दसरा दिवाळीसाठी लोकांना जास्त मिळत होते, बास कुऱ्हाड कोसळली, निर्यात बंद एक्सपोर्ट बंद, कांद्याचे भाव गडगड गडगड रोज गडगड पाहिजे रोज खाली येत का? ज्या वेळा कांद्याला भाव नसतो त्यावेळेला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात, 60-70 हजार रुपये एकरी खर्च येतो, शेतकरी उद्ध्वस्त होतो। मग थोडेसे कधी पैसे मिळाले तर तुम्हाला त्रास होण्याचं कारण काय? हा कांदा गडगड अशीच गोष्ट मनमाडला वसंतराव नाईक व्हीएन नाईक संस्थेतर्फे, वसंतराव नाईकांची सिन्नरचे आमदार, त्यांची जन्मशताब्दी होती, पवार साहेब स्टेजवर होते, शेतकरी पवार साहेबांकडे गेले म्हणजे आमचे कांद्याचे भाव पडले, पवार साहेबांनी त्या व्यापाऱ्यांना बोलवलं काय झालं पाठीमागे चर्चा सुरू, आणि नंतर ठरलं की याच्यावर उपाय आहे भाव ताबडतोब वाढणार, आणि तो म्हणजे ताबडतोब निर्यात सुरू केली पाहिजे, पण
तो निर्णय घेणारी मंत्र्यांची कमिटी, चार चार मंत्र्यांची कमिटी होती. पवार साहेबांनी विचार केला, मला आता मुंबईला जायचं, मुंबईवरून मी विमान पकडणार, मग दिल्लीला जाणार, हे चार लोक तोपर्यंत जे आहेत निघून जातील. तुम्हाला सांगतो, दिल्लीवरून खास विमान जे आहे आपण तिथे ओझरला आणलं. पवार साहेब डायरेक्ट ओझरला गेले, दिल्लीला गेले आणि संध्याकाळी 6:30-7:00 मला फोन केला, भुजबळ निर्यात एकदम खुली करून टाकलेली आहे. आणि मी लासलगावला इकडे कळवलं, त्याच रात्री 1000 रुपयानं भाव खटकन वाढले. याला म्हणतात कृषी मंत्री. शेती मंत्री कसा असावा? पवार साहेबांचा. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सगळे शेतकरी आहात, अनेक लोक शेतकरी आहात, भारतात त्या कृषी मंत्र्याचं नाव काय? पाठीमागे कोणाला माहितीये बाबा? अरे आपण शेतकरी नाही, मग आपल्या मंत्र्याचं नाव भारताचा, जसे पवार साहेब कृषी मंत्री, आता कोण कृषी मंत्री आहे कोणाला माहित नाही. तुम्हाला? मला पण माहित नाही. अरे कधी तरी तोंड पाहिलं नाही, कोणाकडे जायचे हा प्रश्न घेऊन? देशात फिरलं पाहिजे, प्रश्न विचार चौकशा केल्या पाहिजेत, कुठं काय होतं, शेतकऱ्यांच्या अश्रुपुसाचं काम करायचं की नाही. 16,000 शेतकरी आत्महत्या करतात. आमच्याकडे पण होत होत्या आत्महत्या, आम्ही पण प्रयत्न करत होतो कमी व्हावेत म्हणून. आणि त्यावेळेला हे फडणवीस आम्हाला म्हणत होते, तुम्ही खुनी या, 302 तुमच्यावर खटला घ्या. मग आता किती खटले घ्यायला पाहिजे तुमच्यावर? 16,000. आपल्याला विचार करावा लागेल की हे काय चाललेलं आहे. शेतकरी सुखी नाही, कष्टकरी सुखी नाही. नोटबंदी झाली, एकाच दिवसामध्ये या देशाचे 1 कोटी लहान लहान धंदे बंद झाले, ते परत चालू झाले नाही. GST अशी लावली की व्यापार सगळा खलास. आज मंदीची प्रचंड लाट आली. पवार साहेबांनी नाशिक, पुणे, मुंबई या क्षेत्रामध्ये जगातल्या सगळ्या मोटर गाड्यांचे कारखाने आले, ते कारखाने बंद पडायला लागले. HAL आपली ओझरचा विमान फॅक्टरी, यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला त्यांना बिनविरोध लोकसभेत निवडून दिलं, संरक्षण मंत्री झालं तेव्हा त्यांनी आपल्याला देणगी म्हणून ती फॅक्टरी दिली. सगळी विमानं तिथे बनतात, सुखोय तिथे बनत होते, मीग तिथे बनत होतं. आपण सांगितलं राफेल काम त्यांना दिलंय ते तसंच ठेवा. 550 कोटी मध्ये राफेलचं विमान बनत होत. या मोदी सरकारनं ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं. अनिल अंबानीला 1650 कोटी रुपयाला एक विमान बनवायला सांगितलं. इथलं काम संपलं, आज 7-8 दिवस झाले काम बंद होते. HAL बंद पडायच्या मार्गावर. या नाशिक जिल्ह्याचं अभिमान वाटावी अशी कंपनी बॉश मायक्रो कंपनी, किती जुनी आणि सुंदर, बंद पडली. जेट एअरवेचे जेट एअरलाइन बंद पडली, 20,000 माणसं बाहेर. सरकारी BSNL कंपनी, MTNL कंपनी, 75,000 माणसं काढून टाक. काल गंगापूरला गेलो औरंगाबाद MIDC, 50,000 लोक बेकार झाले. मोठी कंपनी ज्यावेळेला बंद पडते त्यावेळेला लहान लहान त्याच्यावर असणाऱ्या कंपन्या सुद्धा बंद पडतात आणि बेकार. आणि यांनी सांगितलं होतं 2014 की दरवर्षी 1 करोड लोकांना आम्ही नोकरी देऊ. नोकऱ्या मिळाल्या नाहीत, नोकऱ्या गेल्या. प्रशासन सुद्धा यांना नीट चालवत आहे. प्रचंड पाऊस पडत होता कोयना, कृष्णा कोयनेच्या परिसरामध्ये पाणी आहे. कर्नाटक मध्ये चाललं होतं, अलमट्टी धरणामध्ये ते अडलं गेलं बॉर्डरवरचे धरण. ते पाणी अलमट्टी धरणामध्ये अडलं, पाण्याचा फुगवटा पार कोल्हापूरला पोहोचला. सगळ्यांना कळवण्यात आलं की पाणी फुगतंय, पाणी मागामागे शहरात. ते फडणवीस जलसंपदा मंत्री महाजनादेश यात्रा करीत असतो.
दोन दिवस लेट झाला पाणी सगळं कोल्हापूर शहरामध्ये शाहू महाराजांच्या उद्यम नगरीमध्ये होत्याचं नव्हतं झालं. कपडे गेले, धान्य गेलं, पैसे गेले, सगळे गेले, जीव गेले. पाण्यामध्ये मगरी तंगराला तरंगत होते आपण पाहिलं. सात बोटीतून माणसं आणली बाहेर काढली आणि सगळं का झालं? प्रशासनावर योग्य वचक नाही. प्रशासन चालत येत नाही. कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं ते तुम्हाला कळत नाही. येडियुरप्पा म्हणाले, मला अगोदर सांगितलं असतं की पाऊस एवढा पडतोय तुमच्याकडे आणि पाणी एवढं येणार आहे तर मी ताबडतोब अलमट्टीचे दरवाजे उघडले असते, पाणी कमी केलं असतं. पण यांनी तुम्ही मला काही सांगितलं ना, मी काय करतो? निपाणीमध्ये त्यांनी भाषण केलं आणि नंतर मग ते आले, अलमट्टीचे दरवाजे मग उघडले त्या धरणाचे आणि मग तिकडं सुद्धा पूर आला कर्नाटकमध्ये. तिकडं सुद्धा मग काय करणार? इथं तर सगळं संपलं होतं, तरी सुद्धा दरवाजे मग उघडले त्यांनी, पूर आला. तिथे सुद्धा मग घरं पडली, घरं महादुरुस्त झाली. पण आपलं सरकार आणि त्यांच्या सरकारमध्ये आणखीन फरक काय? म्हणजे महाराष्ट्र सगळ्यात पहिला, तिथे घर दुरुस्तीसाठी 1,00,000 रुपये दिले कर्नाटकने, आपल्या सरकारनं 10,000 रुपये. घर पडलेला नवीन घर बांधायला 5,00,000 रुपये दिले, इथे आपल्या सरकारनं 1,00,000 रुपये दिले. तोपर्यंत घर होईपर्यंत भाड्यानं राहा, महिन्याला 5,500 रुपये कर्नाटकनं दिले, आम्ही 840 रुपये दिले. महाराष्ट्र पहिला आहे, महाराष्ट्र आहे पहिला, महाराष्ट्र पहिला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये. महाराष्ट्र पहिला, महाराष्ट्र पहिला आहे बेरोजगारीत. महाराष्ट्र पहिला आहे, महाराष्ट्र पहिला आहे कर्जबाजारीपणात. महाराष्ट्र पहिला आहे. आज तुमच्या आमच्या डोक्यावर महाराष्ट्र 5,50,000 कोटीचं कर्ज आहे, एकेकाच्या मस्तकावर 35,000 रुपयाचं कर्ज आहे. महाराष्ट्र पहिला आहे कर्जबाजारीपणा, महाराष्ट्र पहिला आहे वाढते गुन्हेगारीमध्ये. महाराष्ट्र पहिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरात समोर गोळीबार होतो आणि लोक ठार होतात. महाराष्ट्र पहिला, महाराष्ट्र पहिला आहे कंपन्या बंद पडण्याच्या बाबतीत. महाराष्ट्र पहिला आहे हे स्वप्न महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं. संयुक्त महाराष्ट्र झाला, 106 हुतात म्हणजे बळी गेले. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र कसा असेल हे सांगितलं आणि कामाला सुरुवात झाली. यशवंतरावांपासून तर पवार साहेबांपर्यंत आणि पुढेपर्यंत शरद पवारांपर्यंत महाराष्ट्रामध्ये कारखाने, महाराष्ट्रामध्ये शेती, महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने, खेड्यामध्ये शहरामध्ये माणूस स्वतःच्या ताकदीवर उभं राहणं म्हणून सगळं केलं हे सरकार, शिवसेना आणि बीजेपी एकाच सरकारमध्ये असतात आणि मध्येच मग एकमेकाच्या विरुद्ध बोलतात. आता शिवसेनेचं सर तुमचे इथे उमेदवार आहे. मला विचारायचं शेतकऱ्यांवर जेव्हा संकट आले तुम्ही काय केलं? शेतकऱ्यांनी फसवी कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली, कर्जमाफी झालीच नाही. मग वाघ काय झोपला होता? शेतकऱ्यांनी तूर सडक पडली, वाघ झोपला होता. शेतकरी अनुदानासाठी झगडत होता, वाघ झोपला होता. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, वाघ झोपला होता. विमा कंपन्या प्रीमियमच्या नावाखाली शेतकऱ्याला लुटत होत्या, वाघ झोपला होता. आता वाघ अचानक जागा झाला, निवडणुका आल्या. वाघ म्हणतो 10 रुपयामध्ये आता तुम्हाला मी थाळी देतो. 10 रुपयाची त्यांनी घोषणा केल्यावर भाजपा म्हणते 5 रुपयामध्ये थाळी देतो. काय चाललंय? मला विचारलं, मी म्हटलं फुकट देतो. अरे आज झुणका भाकर 1 रुपया तुम्ही देत होता, कुठं गेली? शिव वडापा, शिवाजी महाराजांचं सुद्धा नाव म्हणणार, शिव वडापा 15-17 रुपये लागतो आणि तुम्ही सांगता आम्हाला 10 रुपयामध्ये सांग. परत एकदा मूर्ख बनवायचं काम करता.
आणि तुम्हाला जी गरज काय पडली अशा जी खोटी आश्वासन द्यायची. तुम्ही जर चांगलं काम केलं, 5 वर्ष तुम्ही जनतेचं कल्याण केलं, तर हे खोट बोलायची गरज काय, हे खोट्या आश्वासनाची गरज काय. यांनी काम केलं ना, यांची भाषण होतात, दिल्ली पासून माणसं येतात, पण पूरग्रस्तांविषयी एक शब्द बोलत नाही, रोजगार निर्मितीवर एक शब्द बोलत नाही, आर्थिक मंदीवर बोलणार नाही, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांवर बोलणार नाही, शहीदांचे उघडे पडलेले संसार बोलणार नाही. 5 वर्षात एक सुद्धा वीट बसली नाही शिवस्मारकाचे ते बोलणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्यासाठी एक सुद्धा पाऊल उचललं गेलं नाही, फक्त भूमिपूजन झालं, बोलणार नाही. रोजगार निर्मितीवर, बेरोजगारीवर बोलणार नाही, महिलांवर अत्याचार होतात ते बोलणार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शब्द सुद्धा बोलणार नाही. बोलणार का? 370 कलम. अरे भाई, काही काश्मीरची निवडणूक आहे, ठीक आहे, तुम्ही ते झालं, आता इथला प्रश्न काय आहे त्याच्यावर बोला, त्याच्यावर बोला. बोलताना तुम्ही खूप बोलले, 6 वर्ष झाले, ना शिव स्मारक तयार झालं, ना राम मंदिर झालं, ना भारत विश्वगुरु झाला, ना 15 लाख मिळालं, ना काळं धन परत आलं, ना दाऊद मल्ल्याला फरफडत आणलं, ना रोजगार मिळाले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवरील अत्याचार थांबले, एकही स्मार्ट सिटी तयार झाली नाही, बुलेट ट्रेन धावली नाही, दहशतवाद थांबला नाही, महागाई कमी झाली नाही, पेट्रोल स्वस्त झालं, महागाईचं काय सांगावं. काँग्रेस आघाडीच्या आमच्या सरकारच्या वेळेला खिशात पैसे नेले तर पोतभर सामान येत होत, आताच्या 5 वर्षामध्ये खिशात पैसे नेले तर पिशवीत सामान आणावं लागतंय. आणि लक्षात ठेवा, जर दुर्दैवाने हे आपल्या डोक्यावर बसले तर पिशवीभर पैसे न्यावे लागतील, खिशात सामान आणावं लागेल, अशी महागाई. आणि यांचं सगळं लक्ष जे आहे निवडणुका जिंकायच्या पिशा, यांचं लक्ष तुमच्या प्रश्नावर. अत्याचार गुंडगिरीच्या बाबतीत काय सांगणार, गोवंश बंदी जे या महाराष्ट्रामध्ये 1977 साली झालेली आहे आणि देशात सुद्धा अनेक ठिकाणी, आता गोवंश हत्याबंदी ठीक आहे, मान्य कायदा केला ठीक आहे, ते ओके. अखलाक नावाच्या दादरीला, अखलाक नावाच्या एका मुसलमान बांधवाच्या घरी फ्रीजमध्ये मटण होत, 500 फूट चाललेला लांबून चाललेला माणूस त्याला वास आला, म्हणले हे गोमांस आहे, 5-50 लोक गोळा झाले, गोमांस गोमांस गोमांस, अखलाकला बाहेर ओढला, तुडवला, त्याच्या बायका पोरांसमोर अखलाकला ठार मारलं. सुबोध कुमार सिंग नावाचा इन्स्पेक्टर, त्याने चौकशी केली, ते मटण लॅबोरेटरीत पाठवलं, लॅबोरेटरीने सांगितलं ते गोमांस नाही, ते साधं मटण आहे, पण अखलाक जीवानिशी गेला. आणि तो सुरेंद्रनाथ सिंह बुलंदशहरामध्ये त्याची बदली झाली, हा बदला घेण्यासाठी परत त्याच्या पोलीस स्टेशनवर चालून गेले चौकीवर, गोमांस 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 करीत. सुरेंद्रनाथ सिंग इन्स्पेक्टर बाहेर आला, तो सांगत होता दाखवा मला, मी कारवाई करतो. लोक ऐकायला ठरवून आले होते, त्याला खाली खेचलं, तुडवलं, त्याचा पिस्तूल काढला आणि त्याला गोळ्या घातल्या. हे बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानामधला हा कायदा आहे असं? चौकशी नाही, काही नाही, कुणालाही मारायचं म्हणजे मारायचं, कुणाला आतमध्ये टाकायचं, हे जर कोण बोलत असेल बस त्याला बोलू द्यायचं नाही. ही झुंडशाही जी आहे थांबवा म्हणून या देशातले 36 मोठे कलाकार जगात प्रसिद्ध, श्याम बेनेगल, मणिरत्नम यांनी काही दिवसापूर्वी एक पत्र लिहिलं मोदी साहेबांना, ही झुंडशाही थांबवा, कायदा हातात घेण्याचं काम चाललं हे बरं नाही. 15 दिवसांनी काय झालं, ज्यांनी हे पत्र पाठवलं त्यांच्यावरच देशद्रोहाचा गुन्हा टाकला. म्हणजे हे करू नका हे सांगणं हा देशद्रोहाचा खूप गुन्हा होतो या देशामध्ये, लोकशाहीचं पार चुराणं, तुमच्या विरुद्ध
त्यांच्याविरुद्ध कोणी बोललं तर टाका. 95 ते 99 शिवसेना बीजेपीचं सरकार होत, मी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो, एक हाती लढलो. माझ्या घरावर 100 लोकांनी हल्ला केला, ठार मारण्याचा कसा बसा वाचलो. पण अशी लढाई झाली की 99 साली शिवसेना बीजेपीचं सरकार गेलं, आघाडीचं सरकार आलं. 15 वर्ष आम्ही राज्य मोदीची लाट आली, आपण वेगळा विचार केला, हे सरकार बीजेपीचं बसलं आणि पहिल्यांदाच ठरवलं आल्याबरोबर या भुजबळचं तोंड बंद करायला पाहिजे, याला बंद करायला पाहिजे. फार त्रास दिला यांनी पहिल्या 5 वर्षात 95 ते 99 काळात आमच्या विरुद्ध बोबा बोंब करून यालाच आतमध्ये टाक. मग काय कायदा विद्या काय नाही, बस महाराष्ट्र सदन म्हणजे 25,000 कोटीचा घोटाळा, मग म्हणलं 10,000 कोटीचा घोटाळा, मग म्हणतो 850 कोटीचा घोटाळा. प्रकरण का 100 कोटीचं काम, हे सगळे मंत्री वगैरे त्या मीटिंग मध्ये होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या 2 मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये 100 कोटीचं काम एका चमनकर नावाच्या ग्रस्ताला दिलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सदन बांधायचं, मुंबईचं RTOचं ऑफिस बांधायचं, त्या RTOची घरं बांधायची, हायमाऊंट गेस्ट हाऊस बांधायचं, हे सगळं बांधलं. काय झालं माझं काम? PWD मंत्री म्हणून चांगलं करून द्या. मी ते सुंदर केलं, 150 रूमचं जे आहे, 5-स्टार हॉटेल सारखं राजवाडा दिसेल, रेड स्टोन असा राजस्थानचे कारागिर आणून काम केलं. बिस्लेरी प्लांट खाली आहे, 500 रुपयामध्ये रूम मिळतो. ताजमहाल सारखं ते आहे, ताजमहालचं रूमचं भाडं 15,000 रुपये आहे. अमित शहा तिथे मीटिंग घेतात, मोदी तिथे मीटिंग घेतात, खासदार सुद्धा तिथेच राहायला त्यांना आवडतं. आणि ह्या महाराष्ट्र सदनाच्या समोर सिंहासनावर विराजमान झालेले छत्रपती शिवराय त्यांचा पुतळा बसवण्यात आला. दिल्ली जेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, अशा आवेशामध्ये ते सगळं चित्र दिसतं. उजव्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले, डाव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुढे यशवंतराव चव्हाण, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे. खासदार म्हणतात महाराष्ट्र सदन बहुत सुंदर है, दुसरा म्हणतो हा महाराष्ट्र सदन बहुत सुंदर पण बनाने वाला अंदर. 100 कोटीचं काम आता लक्ष द्या, 100 कोटीचं काम त्याला 1 रुपयाचा कंत्राटदाराला मिळाला नाही आजपर्यंत. आजपर्यंत फुकट वापरलं जाते सर, तो मला 850 कोटी रुपये देईल कसा, शक्य आहे का? त्याला 1 रुपया मिळाला, त्याने सगळं काम केलं, त्यालाच 1 रुपया सरकारनं नाही दिला तर भ्रष्टाचार झाला कसा? 1 रुपयाचा खर्च आजपर्यंत झाला नाही. दवडमणीचा फुकट म्हणाल, पण भुजबळचं तोंड बंद करावे. भारताचे माजी अर्थमंत्री गृहमंत्री चिदंबरम काँग्रेसचे मोठे नेते, मोठा नामांकित वकील, बस टाकली केस ED आत्मे. हमने काय केलं ते सांगा, सांगायला तयार नाही. बसा त्यांचा त्यांची हिंमत वाढली, अनेकावर ED तलवारी लटकायला लागल्या, त्यामुळे सुद्धा अनेकांनी पक्षांतर केली. घाबरायला लागले लोक, आज धंदे सगळे बंद, ED सुसाट सुटली, मुंबईमधल्या सगळ्या बिल्डर्स वगैरे सगळीकडे चौकशा सुरू, काम बंद झाली, सगळं सगळं सत्ता. आणि मग ED ची हिंमत एवढी वाढली, राज्य सहकारी बँक 70 संचालकांवर केस दाखल झाले. त्या बँकेबरोबर पवार साहेबांचा काडीचाही संबंध नाही, मेंबर नाही, संचालक नाही. आणि संचालकांवर जशी ED ची केस घेतली तशी पवार साहेबांचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये जोडलं. अख्ख्या जगामध्ये टीव्हीवर
ईडी 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 आणि पवार साहेबांनी जाहीर केलं शुक्रवारी मी जाणार आणि मीच विचारतो काय केलं ते सांग. आणि सगळा महाराष्ट्र आणि मराठा खडबडून जागा झाला. आणि मग त्यांनी ठरवलं हे खूप झालं की ईडीची पिढा जी आहे ती जर बंद करायची असेल तर आपली वज्रमूठ जी आहे आवळावी लागेल. आणि मग ज्या दिवशी साहेब ईडीला जाणार त्या दिवशी सगळा महाराष्ट्र तिकडे लोक हजारो गाड्या तर नाशिक जिल्ह्यातून बाकीच्या काय काय रस्ते बंद केले पोलिसांनी, हायवे सगळे बंद झाले, लोक ट्रेन मधून घुसले, मुंबईमध्ये सुद्धा लोक रस्त्यावर आले. पोलीस आले जाऊ नका, पोलीस म्हणतात जाऊ नका. शेवटी सरकारचा निरोप घेऊन पोलीस कमिशनर आले, अर्धा तास बसले, साहेब जाऊ नका, महाराष्ट्र फार कधीही पेटेल अशी परिस्थिती निर्माण झाली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, काही होईल. साहेब धाडपोळ सुद्धा काही ठिकाणी सुरू झाली. अर्धा तास गेलो साहेब आणि आम्ही बसलो. साहेब म्हणाले की जो महाराष्ट्र उभा करण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं आज 50-60 वर्ष 80व्या वर्षी सुद्धा मी काम करतो रात्रंदिवस, त्या महाराष्ट्रात अशा रीतीनं जर कोणावर लाठीचार झाला, रक्त चाललं, गोळीबार झाला, लोक मृत्युमुखे पडले, माझ्या आत्म्याला ती आवडणार नाही. कारण ती माझी माणसं मी उभं करायला बघतो या महाराष्ट्रात. त्यांनी माझ्यासाठी प्राण गमवावे हे मला मंजूर नाही, मी थांबतो. साहेब थांबले, पण लक्षात ठेवा त्या दिवशी साहेब थांबले, परंतु ईडीची पीडा अजून टळलेली नाही, अजून FIR तिथे आहे. ज्या दिवशी त्यांना असं वाटलं की साहेबांचं बळ कमी झालं त्या दिवशी परत ते फणावरती काढतील. कोण आपल्याला मला सांगायचं, कुठल्याही पक्षात राहा, शिवसेनेत राहा, BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी, कुठल्याही पक्षात राहा, हिंदू मुसलमान कोणी कुठल्याही जातीचं राहा, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पवार साहेबांच्या पाठीमागे तुम्हाला मला ताकदीनं उभं राहावं लागेल. आणि ते उभं राहण्याचं सिद्ध आपण आहोत पवार साहेबांना बरोबर. आणि ईडी वापरून आणि त्या इतर सरकारी यंत्रणा वापरून कायद्याचा गैरवापर करणाऱ्या सरकारला अगोदर खाली खेचावं लागेल. शेतकऱ्यांना आत्महत्या करणार भाग पाडणाऱ्या सरकारला खाली खेचावं लागेल. लोकांना बेरोजगार करणाऱ्या शेतकऱ्या सरकारला खाली खेचावं लागेल. त्या मीडियावर सुद्धा बंधनं घालणाऱ्या दादागिरी करणाऱ्या सरकारला खाली खेचावं लागेल. पवार साहेबांच्या पाठीमध्ये सगळ्यांनी उभं राहावं लागेल. त्यासाठी 21 तारखेला घडामोडीवर पंकज भाऊन आपल्याला मतदान करून विधानसभेत पाठवावं लागेल, आघाडी सरकार बनवावं लागेल. आणि शेतकऱ्यांच्या पासून तर बेरोजगारांपर्यंत आणि मीडियापर्यंत सुद्धा सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कटिबद्ध व्हावं लागेल. त्यासाठी आपण सगळ्यांनी पंकज भाऊंना आशीर्वाद द्या एवढी आपल्या विनंती करतो. थांबतो, धन्यवाद.